नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. कौल कुणाला या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आपण मतमोजणीचे जे कल आपल्यापर्यंत येत आहेत ते आपल्यापर्यंत पोचवत आहोत. पश्चिम बंगाल, केरळ, पाँडिचेरी, आसाम आणि तामिळनाडूमधले हे कल आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. याच कलांबद्दल, या निकालाबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत काही मान्यवर पाहुणे आहेत. किरण तारे आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, सोबतच भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी देखील आपल्या सोबत असणार आहेत. आणि माझ्यासोबत माझे सहकारी तुषार शेट्टे देखील आहेत स्टुडिओमध्ये. तुषार, ॲनालिसिस तर आपण सगळं करणारच आहोत, नेमकं मतमोजणीमध्ये काय अपडेट्स येत आहेत, आकडेवारी नेमकी काय येते, पण त्याआधी ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. पश्चिम बंगालमधली ही बातमी आहे. ममतांचा पक्ष तृणमूल काँग्रेस 200 अधिक जागांवर आता आघाडीवर आहे. भाजपला 80 जास्त जागा जिंकण्यामध्ये यश मिळेल अशी सध्याची स्थिती आहे. नंदीग्राममध्ये आपण बघितलं तर ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी यांच्यावर अटीतटीची यांच्यामध्ये लढत असल्याचं बघायला मिळतं आहे. बंगालमधला जो बहुमताचा आकडा 147 आहे, तृणमूल काँग्रेस आता 200 जास्त जागांवर सध्या आघाडी टिकून आहे. भाजपची आघाडी 84 आहे सध्या. येत्या काही काळात यात वाढ होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र तृणमूलनं 203 टप्पा आता गाठलेला आहे, त्यामुळे आता तृणमूल काँग्रेस आणखी किती जागांवर आपली आघाडी वाढवण्यामध्ये यशस्वी ठरतं हे देखील बघायचं आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये अटीतटीची लढत देत आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी कडवी लढत ममता बॅनर्जींना दिलेली असं म्हणावं लागेल. सकाळी आपण बघितलं ज्यावेळेला मतमोजणीला सुरुवात झालेली होती त्यावेळेला सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये शुभेंदू अधिकारी हे आघाडीवर होते आणि ममता बॅनर्जी पिछाडीवर पडलेल्या होत्या. मात्र आताची जी अपडेट आपल्यापर्यंत येते त्यानुसार ममता बॅनर्जी या विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. तामिळनाडूमध्ये देखील सत्तांतर जवळपास निश्चित आहे. डीएमकेनं सत्ता खेचून आणली आहे असं सध्याच्या आकड्यांवरनं म्हणावं लागेल. आणि याच संदर्भातली अपडेट आपण घेणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी तुषार आहेत सध्या. तुषार, आपण पश्चिम बंगालचा आढावा घेतला, आपण तामिळनाडूबद्दल बोललो. तामिळनाडूमध्ये तर सत्तांतर होत आहे, डीएमकेला जागा कमी पडतायत आणि डीएमकेनं खूप जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. सुरुवातीला त्याबद्दल नेमकं काय वाटतं? अगदी अजिंक्य, मी ग्राफवरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीनं तिथे चित्र दिसतं आहे. तामिळनाडूमध्ये आपण जातोय, 2016 मी ग्राफ दाखवतो म्हणजे आपल्याला चित्र पूर्ण स्पष्ट होईल. हा जेवढा सगळा रेड पोर्शन दिसतोय तो सगळा रेड पोर्शन आता बदलताना दिसतोय. हा 2016 ग्राफ होता आणि त्यानंतर मी आता 2021 ग्राफ दाखवतोय. त्या 2021 जे चित्र, हा सगळा जो रेड पोर्शन होता तो रेड पोर्शन पिवळ्या पोर्शनमध्ये बदललेला आहे, त्यामुळे तिथे डीएमकेनं सत्ता खेचून आणलेली आहे. प्रचंड मोठा फरक तिथे दिसतोय. डीएमके आणि AIDMK जसं पश्चिम बंगालमध्ये TMC आणि BJP काटेकी टक्कर दिसून येत होती तसंच चित्र इथे दिसत होतं. मात्र आता हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. हा पूर्ण झोन जो मागच्या वेळेला AIDMK होता तो आता DMKने खेचून घेतलेला आहे. अजिंक्य, तामिळनाडूचं आपण बघतो आहोत, AIDMKला तब्बल 46 नुकसान होत आहे. 45 त्यातल्या DMKडे जात आहेत. एक जागा MNMची आहे. कमल हसन हे कोइंबतूर मतदारसंघातनं सध्या आघाडीवर असल्याचं समजतंय, त्यामुळे कमल हसन यांच्या रूपानं एकमेव हे यश MNM या त्यांच्या पक्षाला मिळताना दिसतंय. आणि तामिळनाडूचा आपण आढावा घेत आहोतच, सोबतच आसाममध्ये आपण बघितलं तर आसाममध्ये देखील भाजप सत्ता राखणार हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसचा पराभव होताना दिसतोय, पिछेहाट जराशी होताना दिसतीये. आणि बाकी पाँडिचेरी आणि केरळमध्ये आपल्याला माहिती आहे आकडेवारी जी दिसतीये सध्याची ती जर आपण बघितली तर ही आकडेवारी अतिशय जलद गतीनं बदलेल असं सध्या तरी दिसत नाहीये. आपण पाहतो हा ग्राफ 2016 होता. हा पूर्ण जितका पोर्शन आहे या सगळ्या पोर्शन वरती भाजपाचं राज्य होतं, हा पोर्शन त्यांचा होता आणि BPF कडे ह्या जागा होत्या, त्या जागा सुद्धा आता भाजपानं आपल्याकडे खेचून घेतलेल्या आहेत. 2016 हा ग्राफ दाखवत होतो आणि आता आपण 2021 जातो आहोत. सध्याचे ट्रेंड मी जसं मगाशी सांगितलं होतं की हा जो ग्राफ मागच्या वेळेला काँग्रेसकडे होता त्या सगळ्या जागा आता भाजपनं घेतलेल्या आहेत. काँग्रेसला हा पोर्शन जो मागच्या वेळेला BPF होता तोच आता काँग्रेसला आपल्याकडे घेताना दिसतोय. तरीही काँग्रेसचं नुकसान
हे चार जागांचं आहे आणि या क्षणाला भाजपाला दोन जागांचा फायदा होतोय. अपक्ष जे आहेत अपक्ष सुद्धा दोन जागांवरती आघाडीवरती दिसत आहेत. अजिंक्य एक महत्त्वाचा मुद्दा तुला मी सांगतोय, 120 जागांच्या पैकी 126 पैकी 126 जागांचे कल आलेले आहेत. त्यामुळे आता याच्यात जो काही फरक दिसणार आहे तो अक्षरशः प्लस मायनसचा असणार आहे. जसजशा फेऱ्या पुढे जाणार आहेत तसतसे त्याच्या निकालांमध्ये सुद्धा फरक पडताना फारसा दिसणार नाहीये. आणि पारंपरिक मतदारसंघ जे भाजपाचे होते ते भाजपाने कायम ठेवलेले आहेत आणि काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि काँग्रेसकडनं तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपाला यश आलेलं आहे. अजिंक्य तुला आसामबद्दल तुला सांगतो, आपल्याकडे महत्त्वाचे फॅक्टर्स कुठले कुठले होते त्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहतो आहोत, ती ट्रायबल इन्फ्लुएन्स. म्हणजे आसामला चहाचे मळे असा आसामचा उल्लेख केला जातो आणि या ट्री ट्रायबल इन्फ्लुएन्समध्ये 2021 हा एवढा सगळा भाग भाजपनं आपल्याकडे घेतलेला आहे. 28 जागा मिळतात, एका जागेमध्ये वाढ झालेली आहे. आणि हेच चित्र आपण जर 2016 बघितलं तर 2016 त्यांचं चित्र असंच होतं. काँग्रेस 7 जागांवरती होती, मात्र आता या 2021 काँग्रेसला 9 जागा मिळाल्यात, त्यांची एक जागा कमी झालेली आहे. अजिंक्य, आसाममधली परिस्थिती आपण बघितली नेमकी काय ती, आणि या सोबतच तामिळनाडूमध्ये नेमकं काय होणार आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. मात्र पश्चिम बंगालचा जर विचार केला, ज्या पश्चिम बंगालच्या एकंदरीतच या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, ममता बॅनर्जींना बहुमत मिळतानाच दिसत आहे. आकडे जर आपण बघितले तर 205-83 असा थेट सामना आहे. पण भाजपला हे यश देखील खूप जबरदस्त चांगलं आहे असंच म्हणावं लागेल. 3 जागा होते, आता 80 जागांची वाढ होती आहे. आकडे आणखीन कदाचित बदलतील येत्या काळात आणि याबद्दल देखील आपल्याला बोलायचं आहे. आपल्या सोबत उदय सामंत देखील जोडले जात आहेत. उदय सामंत यांचं देखील आपण चर्चेत स्वागत करणार आहोत. पण सुरुवातीला मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. शिवराय कुलकर्णी, भाजपला हा खूप मोठा फायदा होताना दिसतोय. एकीकडे 3 जागा, आता 80 जागांची मुसंडी आणि कदाचित पुढच्या काळात आणखी जागांची वाढ देखील होऊ शकेल. पण ममता बॅनर्जींनी बहुमत निश्चित केलेलं आहे, त्याबद्दल नेमकं सुरुवातीला काय सांगावं असं वाटेल? बंगालमध्ये याही पेक्षा जास्त यश मिळेल अशी भारतीय जनता पार्टीची आमची सगळ्यांची अपेक्षा होती. कारण की अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी लढा दिला. 130 कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जीच्या आणि डाव्यांच्या जी गुंडगिरी आहे त्या गुंडगिरीच्या विरोधात भाजपच्या 130 कार्यकर्त्यांनी बलिदान बंगालमध्ये दिलेलं आहे. त्या मानाने हा विजय हा आमच्या दृष्टीने फार समाधानकारक नाही. पण 3 पासून 80 म्हणजे बंगालच्या जनतेने तिथे एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला संधी दिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी हार मानणारी पार्टी नाही. आम्ही 5 तिथे पुन्हा लढू, आमच्या विचारासाठी लढू, सत्तेच्या विरुद्ध लढू, लोकांच्या समस्यांसाठी लढू आणि एक चांगला प्रवेश तिथे त्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. बाकी जे काही निकाल या निवडणुकांचे लागतात त्यामध्ये आसाम भारतीय जनता पार्टीने पुन्हा चांगल्या पद्धतीने राखलेला आहे. तिथल्या स्थिर सरकारला भाजपने जनतेने पुन्हा एकदा कौल दिलेला आहे. पांडेचेरीमध्ये चांगलं यश आहे, त्यानंतर केरळमध्ये छोटासा का असेना पण भारतीय जनता पार्टीचा जिथे पाय ठेवायला जागा नव्हती त्या ठिकाणी प्रवेश होताना दिसतो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर झालेली ही पहिली निवडणूक या महाविकास आघाडीच्या विरोधात झालेली की ज्याच्यात जनतेने मतदान केलं त्याच्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चांगल्या मताने पुढे आहे. आणि पंढरपूर देखील आम्ही विजयी होणार आहोत. बेळगावमध्ये देखील शिवसेनेने जाऊन भाजपच्या विरुद्ध एक रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता, तिथे देखील भाजपा जिंकून येते आहे. तुम्हाला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतोय. बंगालच्या विजयाचं अनालिसिस तुम्ही करतायत, त्यात तर कौतुक आहे. पक्षांनी घेतलेली मेहनत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत दिसून आलेली आहे. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत बोलायचं झालं तर अक्षरशः 35 मार्क मिळून काठावर पास होणारा मुलगा डिस्टिंक्शन मध्ये आलेला आहे. इतका जो फरक असतो तो फरक इथे पाहायला मिळतो आहे. मात्र 2019 लोकसभा निवडणुकींच्या वेळेला एक वाक्य बोललं जात होतं, त्यावेळेला पॉसिबिलिटी अशी वर्तवली जात होती जर भाजपा किंवा NDA हे जर 180 आकड्यांच्या आत अडकले तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यांनी 181 आकडा जर पार केला तर थेट ते 300 पार जातील. अशीच काहीशी परिस्थिती आता पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते का? कारण की आपला जो अंदाज
शंभर प्लस जागांचा होता तो नुकते आकडे जे दिसत आहेत ते 82 आकडे आहेत, म्हणजे आपण 90च्या आत अडकलोत. आणि नेमकं कॅल्क्युलेशन जे चुकतंय किंवा पक्षाचं नेमकं गणित जे चुकलं ते कुठे चुकलं असं तुम्हाला वाटतं? नाही, निवडणुकीच्या जय पराजयाला अनेक कारण असतात, एक कारण नसतं. आणि जो काही जनतेने दिलेला कौल आहे तो मान्य करत असतो. लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः 116 विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष पुढे होता. अजूनही त्या 116 आकड्यापर्यंत आम्ही तिथे अजून गेलेलो नाही. पण पॅरलली हा सगळा निकाल पाहताना आतापर्यंत जे मतदान झालेलं आहे ते सगळं बघताना काही गोष्टी चमत्कारिक आपल्याला दिसतील. ती चमत्कारिक गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि डावे हे अस्तित्वहीन झालेले आहेत. म्हणजे काँग्रेस आणि डाव्यांना सध्या तिथे मिळालेले मतांचं जे पर्सेंटेज आहे ते 3% आहे फक्त. म्हणजे काँग्रेसनी आणि डाव्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात क्रमांक एकचा शत्रू मानून की काहीही करा आणि मोदीजी आणि भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये रोका म्हणून पूर्णच्या पूर्ण व्होट जर आपले पूर्णपणे जर ते ममताजींकडे डायव्हर्ट झाले असतील, त्यांच्याकडे जर ते शिफ्ट झाले असतील, तर त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. आणि हे जे गृहितच धरलं नव्हतं, मला नाही वाटत की जे काही राजकीय सगळे विश्लेषक आहे या कोणाही विश्लेषकांनी कुठल्याही सर्वेनी आतापर्यंत काँग्रेस आणि डाव्या आघाडीची इतकी दारुण अवस्था म्हणजे पराभव जागांच्या बाबतीमध्ये होऊ शकतो पण मतच न मिळणं 3% हे ही आघाडी थांबून जाणं, इतके जुने मोठे एक राष्ट्रीय पक्ष हे 3% तिथे थांबणं, या अशा अनेक घटकांचा परिणाम आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे एक गोष्ट नक्की हे करतो की आम्ही डिस्टिंक्शन मध्ये आलो, आपण ती ते प्रमाणपत्र आम्हाला दिलं, जनतेने पण दिलं, ती संधी दिली, त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत जनतेप्रती. पण आम्ही डिस्टिंक्शन वर समाधानी नाही, आम्ही पुन्हा 5 वर्ष संघर्ष करू, तिथे आमची थांबण्याची तयारी आहे. बरं, शिवराय कुलकर्णी, मुद्दा कळला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. उदय सामंत आहेत आपल्यासोबत. उदयजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. उदयजी, काय वाटतं, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी जर सोडलं तर सत्तांतर फार कुठे होईल अशी सध्याची परिस्थिती नाही? कल येत आहेत, आकडे येत आहेत, आघाड्या आणि पिछाडींचं गणित देखील जुळवलं जात आहे, पण दोन राज्य वगळता फार काही सत्तांतराची शक्यता दिसत नाही. या निकालाकडे बघितल्यानंतर मला एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की ठीक आहे की कोण 3-80 गेलं त्याच्यापेक्षा सत्ता कोण स्थापन करतं ह्याला लोकशाहीमध्ये प्रचंड अनन्यसाधारण असं महत्व आहे. आता सगळ्या गोष्टी आपण सांगत राहतो की 3-80 गेलो म्हणजे आम्हाला डिस्टिंक्शन मिळालं, आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ममता दीदींनी पश्चिम बंगाल जिंकलं हे कौतुकास्पद आहे आणि त्यांनी जे धाडस केलं ते देखील माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कालपर्यंत सगळीच मंडळी असे म्हणत होतो की बीजेपी 200 जास्त जागा मिळवणार आहे, सगळीच बीजेपीची लोक असं म्हणत होती. आता आपण डिस्टिंक्शनवर चर्चा करतोय. महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा राबवली गेली, मला आठवते आमची 2014 निवडणूक, 2014 जेव्हा आम्ही स्वतंत्र लढलो त्यावेळी देखील अशीच दिल्लीतनं फौज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि शेवटी सरळ सरळ लढती झाल्या. आणि तशाच पद्धतीमध्ये ममता बॅनर्जी मॅडमना दीदींना अडचणीमध्ये आणायचं, तिथली सत्ता काबीज करायची असे मनसुबे रचून काही मंडळींनी तिथे प्रचार केला होता. डाव्यांना किती मतं मिळाली किंवा अन्य कोणाला किती मतं मिळाली, त्याच्यानंतर बेळगावमध्ये कोणी कोणाला पाठिंबा दिला होता, याच्यापेक्षा देशाच्या नाही जगाच्या दृष्टीनं पश्चिम बंगालची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली गेलेली होती. करोनाकडे दुर्लक्ष करून सुद्धा सगळी लोक तिथं प्रचारामध्ये होती आणि असं असताना ममता दीदीने दाखवून दिलं की व्हील चेअरवर असून सुद्धा त्यांनी 2 मे हा दिवस माझ्या दृष्टीनं ऐतिहासिक दिवस केलाय आणि ही सुरुवात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जर एक्झिट पोल बघितले असते तर कोण म्हणत होतं 100 थांबणार आहेत, कोण म्हणत होतं 138 थांबणार आहेत, कोण म्हणत होतं 160 थांबणार आहेत, पण आता जो आकडा आपला जो आपण आकडा दाखवत आहे तो 207 आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 3 त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि बाकीच्या पक्षांना ज्या जागा मिळालेल्या होत्या त्या जागा भाजपला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळं विरोधकांची भूमिका भाजपनं बजवावी ही भूमिका पश्चिम बंगालनं फायनल केली. उदयजी, तुम्हाला एकच मिनिट फक्त मध्ये विचारतोय, थांबवतोय आणि प्रश्न विचारतोय. तुम्ही म्हणतात की बाकीच्या 2 होत्या, म्हणजे जसं शिवराय कुलकर्णी म्हणाले की डाव्यांच्या जागा काँग्रेसच्या जागा कमी मिळाल्या, काही ठिकाणी त्यांचे हक्काचे मतदारसंघ ते सुद्धा त्यांच्याकडनं तुटले. उद्धवजी वारंवार एक वाक्य सांगत असतात की भाजपाच्या वतीनं लहान प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, तो प्रयत्न असाच त्या प्रयत्नांचा पॅटर्न बंगालमध्ये पाहायला मिळाला का? कारण की मुद्दा तो खूप महत्वाचा होता की छोटे छोटे पक्ष
काँग्रेस आणि डावे यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या जागा कदाचित भाजपाकडे गेल्या असतील पण त्याचा फटका बसला असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. तर प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत ही भूमिका 2014 ला देखील आपण बघितली. म्हणून मी महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं आणि त्याच्यावर देखील महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी कशा पद्धतीनं मात केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं असतं की प्रादेशिक पक्ष हे संपवण्याच्या मार्गावर काही मंडळी आहेत. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की मगाशी जे म्हटलं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम नाही केलं का, भाजपच्या कार्यकर्त्यांनी अगदी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं म्हणूनच 3 वर्ण ते 80 पर्यंत जाऊ शकले आणि त्या कार्यकर्त्यांचं कौतुकच आहे. म्हणजे त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आम्ही क्रिटिसाइज करतोय किंवा त्यांनी काहीच काम केलं नाही असं म्हणतोय, परंतु जी काही ताकद लावली गेली केंद्र शासनाची ही देखील अख्ख्या नुसत्या देशानं नाही अख्ख्या जगानं बघितली. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये व्हीलचेअरवर असताना देखील पूर्ण सत्ता स्थापन करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मी त्यांच्या धाडसाला देखील दाद देतो कारण हे धाडस होतं. एवढ्या सगळ्या यंत्रणेच्या समोर ममता दीदीने एकट्यानं निवडणूक लढवणं हे फार मोठं धाडस होतं आणि त्याच्यामध्ये त्या विजयी झाल्या त्याबद्दल आपल्या माध्यमातून ममता दीदींनी धाडस केलं त्यामध्ये त्या विजयी झाल्या असं तुम्ही म्हणतायत. किरण तारेंकडे मी जातो आहे. किरण तारे, तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे. आत्ताचे जे बदलते ट्रेंड्स दिसत आहेत त्यानुसार जर या 4 राज्यांच्या मतदानाचा कौल जर बघितला तर रुलिंग पार्टी किंबहुना जी पार्टी विजयी होण्याकडे वाटचाल करते आहे ती स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसते आहे. म्हणजे हा आता एक नवीन ट्रेंड सेट होऊ लागलेला आहे का? म्हणजे जिथे ममता बॅनर्जी 100-150 आसपास असतील अशी शक्यता असताना ते थेट 200 पार जात आहेत. आसाममध्ये तेच होत आहे, तमिळनाडूमध्ये तसा ट्रेंड दिसतोय. हा एक नवीन ट्रेंड आलाय का? कारण की ज्या पद्धतीनं मदतीचं सरकार किंबहुना आघाड्यांचं सरकार जे होतं ते सुद्धा आता जनतेला नकोय. गेल्या काही वर्षातला ट्रेंड जर आपण बघितला तर फक्त 3 राज्यांचा अपवाद वगळता, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश इथला अपवाद वगळता, प्रत्येक राज्याने हे पूर्ण बहुमताचं सरकार दिलंय. गुजरात असो, उत्तर प्रदेश असो किंवा आता बंगाल असो, आसाम असो, तमिळनाडू असो, तर लोकांचा हा एक ट्रेंड जो दिसतोय की पूर्ण बहुमताचं सरकार आम्हाला हे निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकांना स्थैर्य हवं असतं, आर्थिक स्थैर्य हवं असतं, राजकीय स्थैर्य हवं असतं आणि स्थिर सरकार असेल तर काहीतरी आयुष्यामध्ये चांगला बदल घडेल ही मानसिकता असते, त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मला तुम्हाला एक सांगायचं असं की तुम्ही डिस्टिंक्शन म्हणताय भाजपला, पण माझ्या दृष्टीने भाजप हे फर्स्ट क्लास मध्ये पास होताना दिसत आहे, त्यांना अजून डिस्टिंक्शन मिळालेलं नाही आहे. इतका प्रचंड अभ्यास केलेला असताना, प्रसंगी कॉपी केलेली असताना, इतरांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पळवलेल्या असताना देखील जर तुम्ही सत्तेमध्ये येऊ शकत नसाल तर ते डिस्टिंक्शन नाही म्हणता येणार. त्याला आपण फर्स्ट क्लास म्हणू फार. तर ठीक आहे, त्यांना पुढच्या वेळेला आणखी मेहनत करतील, काय करतील त्यांचा प्रश्न, पण याच्यामध्ये विषय असा आहे की इतका सगळा जोर लावून देखील भाजप 100 पर्यंत अडकत असेल, म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकीचा जर बेंचमार्क आपण लावायचं म्हटला तर भाजपला 120 जागा मिळायला हवं. तर 120 जागा त्यांना मिळत नाहीत, त्याच्यापेक्षा कमी मिळत आहे. याचा अर्थ गेल्या 2 वर्षांमध्ये भाजपने जे काही कमवलं होतं, 136 कार्यकर्ते, आता शिवराजी म्हणाले 136 कार्यकर्त्यांचा जीव गेला, तर या 136 कार्यकर्त्यांचं जे बलिदान तुम्ही म्हणतात त्या बलिदानाचा तुम्हाला लोकांचा सहानुभूती मिळवण्यासाठी उपयोग झाला का? किरणजी मग कारण काय वाटतात, काय कारण वाटतात की भाजपची पिछेहाट झाली? आणि याला जोडून एक प्रश्न किरणजी, याला जोडून एक प्रश्न की ज्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांवरती हल्ले झाले, त्यांच्या हत्या झाल्या, रक्तरंजित इतिहासाचं पाठ तिथे वाहिला गेला, रक्तरंजित इतिहास दिसला तिथे, मात्र असं असताना सुद्धा जर जनता ममता दीदींच्या पारड्यात आपलं मत टाकत असेल तर नेमकं काय त्याचं अनालिसिस करणार? माझा अंदाज असा आहे, म्हणजे आता मी ज्या पद्धतीने माहिती तिकडनं घेतो आहे, अजून माझ्याकडे सगळी आकडेवारी आलेली नाही, पण मला जे दिसतंय की पहिल्या 4 टप्प्यात जे होते, 8 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली, त्याच्या पहिल्या 4 टप्प्यांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली, पण त्यानंतरच्या 4 टप्प्यांमध्ये वातावरण बदललं. देशभरामध्ये वातावरण आपण बघतो, कोरोनामुळे लोक किती प्रभावित झालेले आहेत, लोकांचे हाल अपेक्षा खूप होत आहेत, ते कुठल्याही सेन्सिबल माणसाला पटणारी गोष्ट नाही. मी भले महाराष्ट्रामध्ये राहत असेल, मी भले बंगालमध्ये राहत असेल, पण दिल्लीमध्ये ऑक्सिजन मिळत नसेल, लोक मरत असतील, महाराष्ट्रामध्ये लोक मरत असतील, तर कुठल्याही सेन्सिबल माणसाला त्याचा चटका लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा भाजपच्या कामगिरीवर होताना आपल्याला दिसतो. आता हे 136 कार्यकर्त्यांचे बळी जे गेले तर तुम्ही फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपने कधीही ममता बॅनर्जींच्या सरकारवर, त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल, त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल कधी आवाज उठवला का? माझी माहिती अशी आहे की पश्चिम बंगाल हे आपल्या भारतातलं एकमेव राज्य असं आहे जिथे कट मनीचा सर्रास वापर केला जातो आणि त्याला समाज मान्यता आहे, त्याला
सरकारी रचना तुम्हाला सरकारच्याकडनं काही मदत हवी असेल, सरकारकडनं काही फायदे करून घ्यायचे असतील तर सरकारी मंत्र्यांना अधिकाऱ्यांना कट म्हणे देण्याची ऑफिशियल पद्धत आहे. इतका मोठं भ्रष्टाचाराचं उदाहरण जर असेल तर भरजे पाचवेपर्यंत एक्सपोज का नाही केलं? त्याऐवजी तुम्ही कायमस्वरूपी इमोशनल इश्यूज वर का खेळत राहिलात? हा कधीतरी भाजपला करावा लागणारा विचार आहे. ठीक आहे, आज ते म्हणू शकतात की आम्ही 3 वरून 100 वर गेलो, 3 वरून 80 वर गेलो, जे काय फायनल आकडेवारी असेल, पण 3 वरून सत्ता स्थापनेच्या जवळपास तुम्ही जाण्याची वल्गना करत होतात. 200 जागा मिळू असं म्हणत होते अमित शहा, तर 200 जागा तर ममता बॅनर्जींना मिळत आहे. ज्या भाजपला मिळणं त्यांना त्यांच्या दृष्टीने अपेक्षित होतं ते न होता भाजपची स्ट्रॅटेजी कुठे चुकली आहे तर इमोशनली त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा जो प्रयत्न केला मतदारांना तो सर्रास त्यांच्या अंगाशी आलेला आहे. त्यामुळे भाजपने याच्यापुढे इमोशनल मिशनवर न जाता प्रॅक्टिकल मिशनवर जर ही निवडणूक घडवली असती आम्ही सरकारच म्हणून काय करणार आहोत. किरण तारे, मुद्दा लक्षात आलेला आहे, मी शिवराय कुलकर्णीने याचं उत्तर विचारतो. शिवरायजी, इमोशनल मुद्द्यांवरती न जाता प्रॅक्टिकल मुद्द्यांवरती गेलो असतो तर फरक पडला असता का? दोन उदाहरणं समोर देतोय. भाजपाचे नेते ज्या ज्या वेळेला प्रचारासाठी जात होते तेव्हा त्यांच्या गाड्यांवरती हल्ला झालेला होता. कैलास विजयवर्गीय यांचं उदाहरण सांगता येईल, त्यांना वाय दर्जाची सिक्युरिटी असून सुद्धा त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला. त्यानंतर ममता दिदींवरती हल्ला झाला. आणि ज्या पद्धतीनं असं अनेकदा उदाहरण दिलं जातं, शरद पवारांनी जी सभा घेतली, पावसात भिजत त्यांनी सभेला भाषण केलं आणि त्यानंतर राज्यातलं चित्र पलटलं, त्याच पद्धतीनं ममता दिदींनी व्हीलचेअरवरती बसून प्रचाराला गेल्या आणि तिथे बंगालचं चित्र पलटलं का? ममता दिदींना जनतेची सहानुभूती मिळाली का? असं आहे की आपण विचारलेला प्रश्न आणि किरणजींनी केलेलं अनालिसिस तुम्हाला वाटत नाही की ते परस्पर विरोधी आहे. उदाहरणार्थ मी 130 मृत कार्यकर्त्यांचा उल्लेख केल्याबरोबर आम्ही सहानुभूतीचं राजकारण करतो आणि ममता दिदी प्लॅस्टर बांधून फिरत आहेत हे मात्र चातुर्य आहे. तर हा जो मापदंड आहे ना, हा मापदंड चुकीचा आहे. असा आहे की मी सुरुवातीला देखील फार स्पष्ट सांगितलं की पराभवाचे आणि विजयाचे विविध कारणं असतात. त्या कारणांमध्ये आता कटमनीचा मुद्दा जो तुम्ही आज जो किरण तारे सांगताय, तर कटमनीचा मुद्दा तिथे भारतीय जनता पार्टीने पहिल्या दिवशीपासून उचलला. तिथल्या भ्रष्टाचाराचे उदाहरण भारतीय जनता पार्टीने वारंवार उचलले, सभांमध्ये मांडले, तरीही आम्हाला निवडून दिलेलं नाही, मान्य आहे आम्हाला, तरीही आम्हाला 200 जागा मिळालेल्या नाही, तर तरीही त्या ममताजींना मिळालेल्या आहेत. तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. इथला एम फॅक्टर आहे म्हणजे ममता, मुस्लिम, मतुआ, असे विविध फॅक्टर जे बंगालच्या चर्चेमध्ये आलेले आहेत. बंगालचा जनमानस आहे, बंगालची संस्कृती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. पण आता पराभूत झाले म्हणून भारतीय जनता पार्टीने तिथे फक्त सहानुभूतीचं राजकारण केलं असं मुळीच नाही आहे. सहानुभूतीचं राजकारण तिथे जे काही केलं ते ममता दिदींनी केलं आणि ते ममता दिदींना चांगलं जमतं ते खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहे, आम्ही कमी पडलेलो आहे. त्यांनी त्यांच्या विषयीची जी लाट आणण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे पायाला प्लॅस्टर बांधणं, त्या व्हीलचेअरवर फिरणं, हे जे सगळं त्या करू शकल्या, त्याच्यातून सहानुभूती महिलांची प्रामुख्याने आपल्याकडे मिळवणं, विविध धर्मियांना त्या पद्धतीने आपल्या जवळ करणं, आम्ही कमी पडलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी तिथे भावनिक राजकारण केलं, भाजपने भावनिक राजकारण केलं. म्हणजे शिवराय कुलकर्णी चातुर्यपूर्वक सहानुभूती मिळवण्यात भाजप कमी पडली की काय असं एकंदरीत आपल्या बोलण्यावर म्हणावं लागेल. मी तुम्हाला वेळ देतो, एक ब्रेक घ्यायचा आहे मला एक ब्रेक घ्यायचा आहे. मी येतो तुमच्याकडे, मी येतो तुमच्याकडे, तुम्हाला देतो वेळ, तुम्ही बोला व्यवस्थित, काही हरकत नाही. मी एक ब्रेक घेतो, ब्रेक घेऊन पटकन आपण परत येऊया आणि मग शिवराय कुलकर्णी त्यांचा मुद्दा मांडतील. मात्र किरण तारेंनी एक मुद्दा मांडला होता की पहिल्या 4 टप्प्यांमध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये भाजपला चांगला प्रतिसाद मिळत होता. दुसऱ्या ज्या उर्वरित 4 टप्प्याचं जे मतदान झालं, कदाचित कोविडची दुसरी लाट आल्यानंतर भाजपला त्याचा फटका बसला की काय असं देखील एक वातावरण निर्माण झालं, तर याचं अनालिसिस पण आपण करणार आहोत. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. बघत रहा News 18 लोकमत. कौल कुणाचा या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो पश्चिम बंगालमधल्या टीएमसीच्या विजयाची आणि भाजपाला न मिळालेल्या अपेक्षित विजयाची. आपण हे अनालिसिस बघत होतो. मी ही आकडेवारी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. माझ्या समोर हा 2016चा ग्राफ आहे. 2016 असेंब्ली इलेक्शन, हा पोर्शन जो डाव्यांकडे होता, हा पोर्शन जो डाव्यांकडे होता आणि हा पोर्शन जो डाव्यांकडे होता. काही वेळापूर्वी चित्र हे वेगळं होतं. हा पूर्ण बंगालचा मॅप
हा भगवा जास्त आणि हिरवा कमी दिसत होता, मात्र आता ट्रेंड बदललेला आहे। आणि यानंतर मी तुम्हाला दाखवतोय 2021 मधली सद्यस्थिती, याच्यावरनं अगदी स्पष्ट झालेलं आहे की डाव्यांकडचा हा जो भाग होता तो भाजपाला आपल्याकडे घेण्यामध्ये यश आलेलं आहे। भाजप टीएमसीनं आपला परंपरागत मतदारसंघ जो होता तो कायम ठेवलेला आहे, हा खालचा पोर्शन टीएमसीने कायम ठेवलेला आहे। याच्यातलं एक अनालिसिस आपण करतो आहोत, या अनालिसिसमध्ये एक मुद्दा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, जो मुद्दा मगाशी किरण तारेंनी मांडलेला होता की पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं होतं। फेज वनमध्ये आपण पाहतो आहोत, फेज वन जो झालेला होता तो 30 जागांवरती झाला होता, या 30 पैकी टीएमसीला 21 जागा मिळालेल्या होत्या आणि भाजपाला 8 जागा मिळालेल्या होत्या। आपण पाहतो इथे +8, म्हणजे ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नव्हती किंबहुना त्यांचे आमदार नव्हते त्या ठिकाणी भाजपाचे 8 आमदार निवडून आलेले होते। आपण पुन्हा याच फिल्टरमध्ये जातोय, आपण फेज 2 वरती लक्ष देऊयात। फेज 2 मध्ये टीएमसीला 19 जागा मिळाल्या, बीजेपीला 11 जागा मिळाल्या, भाजपाच्या जागा या 3 वाढल्या होत्या, मात्र टीएमसीच्या जागा ज्या आहेत त्या 7 वाढलेल्या होत्या। टीएमसी 12 वरती होती, ती आता 19 वरती आलेली आहे। आपण पुन्हा एकदा फेज 3 वरती जाऊयात। फेज 3 मध्ये नेमकं काय घडलेलं होतं, फेज 3 मध्ये भाजपाच्या जागा या 13 वाढलेल्या होत्या आणि टीएमसीच्या जागा या सुद्धा तशाच पद्धतीने वाढलेल्या होत्या। फेज 3 मधला एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला दाखवतो आहे, फेज 3 मध्ये टीएमसीला 27 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपाला केवळ 3 जागा मिळालेल्या होत्या, म्हणजे जी टीएमसी 17 जागांवरती होती त्याच्यामध्ये थेट 10 वाढ झालेली आहे। आणि दुसऱ्या फेजमध्ये जिथे भाजपाला 8 जागा मिळाल्या होत्या, तिसऱ्या फेजमध्ये त्यांना फक्त 3 जागा मिळालेल्या आहेत। आपण आता चौथ्या फेजमध्ये काय झालं होतं त्यावरती एक नजर टाकूयात। चौथ्या फेजचे निकाल आहेत, टीएमसी 33 भाजपा 10, म्हणजे पुन्हा एकदा टीएमसीची ग्रोथ जी झालेली होती ही चौथ्या फेजमध्ये पुन्हा एकदा जास्त झालेली पाहायला मिळालेली आहे। पाचवा फेज आपण पाहतो आहोत, या पाचव्या फेजमध्ये टीएमसीला 22 जागा मिळाल्या, भाजपाला 21 जागा मिळाल्या, इथे भाजपाला मुसंडी मारण्याची संधी मिळालेली आहे। मात्र पाचव्या फेजमध्ये मिळालेली ही संधी ते सहाव्या फेजमध्ये कायम ठेवू शकलेले नाही आहेत, कारण की इथे त्यांना पुन्हा एकदा 10 जागा मिळाल्या आणि टीएमसीला 33 जागा मिळालेल्या होत्या। अजून काही फेज आपल्याला बघता येऊ शकतील, मात्र आपण पुन्हा एकदा किरण तारेंकडे जातोय। किरणजी, जो उल्लेख तुम्ही केलेला होता, पहिल्या फेजमध्ये भाजपा खूप चांगला प्रयत्न करू शकली, चांगला परफॉर्मन्स देऊ शकली, मात्र नंतर तो त्यांचा परफॉर्मन्स कमी झाला, कारण नेमकी काय होती? टप्पे ठेवण्याची गरज नाहीये, त्याचा भाजपाला फायदा होईल। पण प्रत्यक्ष चित्र काय दिसतंय आपल्याला की भाजपाला या 8% खरं नुकसान झालेलं आहे। त्याचं एकमेव कारण मला असं वाटतं की कोरोनाची परिस्थिती देशभरामध्ये ज्या पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीने हॅन्डल करणं चाललेलं आहे, प्रत्येक राज्यामध्ये चाललेलं आहे, त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा मतदारांवर तिकडे झालेला दिसतोय। आणि जेव्हा सगळे रिपोर्ट यायला लागतात की ऑक्सिजन मिळत नाहीये, रेमडेसिवीर मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीत, रुग्णांना बेड नाहीत, तर आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, ती जर उद्या बंगालमध्ये झाली तर आपलं काय होणार, हा मतदारांनी नक्की त्याचा कुठेतरी विचार केलेला दिसतोय। आणि कसं झालंय की आरंभशूरपणा भाजपमध्ये हा कायमस्वरूपी असतो, सुरुवातीला खूप जोशामध्ये काम करतात, नंतर लूज पडतात, हेले पडतात, हा देखील त्यांच्या कार्यकर्त्याचा एक सहावा असल्यामुळे नंतर भाजपाचा तो टेम्पो कमी होत गेलेला आहे। नरेंद्र मोदी जाऊ शकले नाहीत एका टप्प्यामध्ये, अमित शहाचं लक्ष तिकडे गेले नाही, याचा देखील कदाचित परिणाम झाला असेल। मला आता 7व्या आणि 8व्या टप्प्याची आकडेवारी माहिती अजून आलेली नाही, ती आल्यानंतर आपण याच्यावर सविस्तरपणे सांगू शकतो। पण जिथे 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 ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहेत, जे टीएमसीकडे आहेत, त्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर चांगलं काम केल्यामुळे, मतदारांना मोबिलाइज केल्यामुळे, आपले मतदार बांधून ठेवल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला दिसतो। बिल्कुल, उदय सामंत यांना एक प्रश्न विचारायचा आहे। उदयजी, ज्या वेळेला आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलतो आहोत त्यावेळेला कोविड संसर्गाचा जो मुद्दा आहे, प्रादुर्भावाचा जो मुद्दा आहे, तो देखील चर्चेला गेला पाहिजे। आपण ज्यावेळेला असं म्हणतो की 8-8 निवडणुकांचे टप्पे होतात, सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पंतप्रधान मोदी अमित शहा सभांचा धडाका लावतात, पंतप्रधानांनी तब्बल 18 सभा घेतल्या आहेत, तर अमित शहांनी 13-14 सभा घेतल्या आहेत, या सभांमध्ये लाखोंची गर्दी होते, कोरोना प्रतिबंधक नियमांचं काय असा प्रश्न विचारला जातो। तसंच टीएमसी आणि इतर पक्षांना देखील हेच प्रश्न विचारले गेले होते, त्यांना देखील याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत।
मात्र या अशा गंभीर परिस्थितीमध्ये इतक्या लाखोंच्या सभा घेणं पंतप्रधान म्हणून अपेक्षा असते की तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ममता बॅनर्जींकडनं पण तीच अपेक्षा आहे, पण या गोष्टी खरंच टाळायला हव्या होत्या असं वाटत नाही. काही तांत्रिक कारणांमुळे उदय सामंत यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आहे, आपण चेक करून घेऊया पुन्हा एकदा. शिवराय कुलकर्णी तुमच्याकडे येतोय, किरण तारेंनी उदय सामंतांचा आवाज येतोय, उदयजी बोला. त्याच्यामध्ये मद्रास हायकोर्टाला जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि जरी काँग्रेसला किती जागा मिळाल्या हा जरी याच्यातला मुद्दा नसला तरी राहुल गांधींना देखील आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये पहिल्या सभा घ्यायचा नाही हा निर्णय राहुल गांधींनी घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर सगळ्याच पक्षाने निर्णय घेतला की आता रॅली करायची नाही, त्याच्यानंतर सभा करायची नाही. त्याच्यामुळं राहुल गांधींना किती यश पश्चिम बंगालमध्ये मिळालं, परंतु नक्की तिथं काय केलं पाहिजे, पक्षाची वाढ झाली नाही तरी चालेल, मतदान कमी झालं तरी चालेल, परंतु माणसाचा जीव वाचला पाहिजे ही पहिली पश्चिम बंगालमधली जर भूमिका आहे तर ती राहुल गांधींनी घेतली. आणि तुम्ही जो सांगता तो सगळ्यांनाच नियम सारखा आहे, म्हणजे काय तो भाजपला वेगळा आहे, आम्हाला वेगळा आहे, टीएमसीला वेगळा आहे किंवा अन्य पक्षाला वेगळा आहे. किमान याच्यामध्ये निवडणूक आयोगाने 7-8 टप्पे जे केले त्याच्यावर देखील हायकोर्टानं आपलं मत व्यक्त केलं आणि हायकोर्टानं नंतर सांगितलं की याच्यावर प्रतिबंध केला पाहिजे. म्हणून काही ठिकाणी आपल्याला आदेश झालेले दिसतील की आता मिरवणुका होता कामाने मतमोजणीच्या नंतर, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपण जी चर्चा करतोय ते मी थोडंफार माझ्या मतदारसंघाशी मी असं कम्पेअर करतो की मी स्वतः आमदार आहे आणि माझ्याकडे ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि माझ्याकडे ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली असताना माझ्याकडे 2 ग्रामपंचायतीच्या 10 ग्रामपंचायती झाल्या म्हणून आपण समाधान मानणं, याच्यापेक्षा झालेल्या ग्रामपंचायतीपैकी सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायत जिंकणं ही माझी जबाबदारी असते. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट एवढ्या ताकदीनं पश्चिम बंगालमध्ये उतरलेलं असताना आणि त्यांचा नारा देखील होता की इस बार 200 पार, तर 200 पार सोडा तर 100 तरी पार झाले पाहिजे होते. मला असं वाटतं की फर्स्ट क्लास नाही, डिस्टिंक्शन पण नाही. ज्या ताकदीनं ही सगळी मंडळी ममता दीदींच्या विरोधामध्ये तिथे उतरलेली होती, प्रचारासाठी उतरलेली होती, आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आणि त्यांच्या दुर्दैवानं कोविडच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले गेले आणि त्याच्यानंतर जो प्रचार थांबला. मी सकाळचं एक उदाहरण आपल्याला देतो की सकाळी एक बातमी अशी आली की पश्चिम बंगालमध्ये काल की परवा 50,000 कोविडच्या टेस्ट केल्या गेल्या आणि तिथला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे हा 40% जास्त आहे. याचा अर्थ काय होतो? त्याच्यामुळं मला असं वाटतं की कोविडची बंधनं पाळणं ही काय फक्त एकाच पक्षाला बंधनकारक आहे अशातला भाग नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा उल्लेख करीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा की आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा आम्ही राजकीय कार्यक्रम करायचे नाहीत, आम्ही सभा करायचे नाहीत, आम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम करायचे नाहीत, आम्ही भूमिपूजनाचे कार्यक्रम करायचे नाहीत. कुठच्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जात असताना भांड ठेवून कार्यक्रमाला जायचं, या सगळ्या इन्स्ट्रक्शन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत, उद्धव साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोविडचा नियम एका कुठच्या पक्षाला लागू आहे अशातला भाग नाही. या निवडणुकींच्या कालावधीमध्ये माझं तर वैयक्तिक मत, म्हणजे मी फार मोठा राजकीय तज्ज्ञ आहे म्हणून सांगत नाही, परंतु या निवडणुका आताच घ्यायची काय आवश्यकता होती अशातला पण भाग नाही. आणि 8 टप्प्यामध्ये घ्यायची होती अशातला पण भाग नाही. या सवडीनं करोना कमी झाल्यानंतर सुद्धा घेतलेल्या चालल्या नियम सगळ्यांना सारखे, त्यामुळे देखील नियम पाळून जर कदाचित या गोष्टी केल्या गेल्या असत्या तर त्याचं एक वेगळं महत्व निर्माण झालेलं असतं. उदय सामंत आपल्या सोबत होते. उदयजी धन्यवाद, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. आणि आपण जर बघितलं तर या कोविडच्या मुद्द्यावरनं बऱ्याच वेळेला चर्चा झाली की या गोष्टी सगळ्या टाळायला हव्या होत्या. याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. आता शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं गेलेलं आहे. घवघवीत यशासाठी शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे. जनहिताचं काम करत राहू अशा आशयाचं ट्विट शरद पवारांनी केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलनं सध्या 209 जागांवर आघाडी घेतलेली आहे. भाजप 78 जागे आघाडीवर आहे. आणि आपण गेल्या विधानसभा निवडणुकांचा जर विचार केला तर 209 जागा तृणमूल काँग्रेसच्या होत्या आणि आता तितकीच संख्या दिसते, आकडा तितकाच आहे. त्यामुळं तृणमूल काँग्रेसनं गेल्या निवडणुकीतल्या आपल्या ज्या जागा मिळवल्या होत्या त्याच जागा याही निवडणुकीत मिळवल्याचं दिसत आहे. एक ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे. बघत रहा News18 लोकमत.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कौल कुणाला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आणि आपल्या सोबत ब्रेक नंतर चर्चेत सचिन अहिर सहभागी झालेले आहेत. सचिन जी आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि आज आपण बघतो आहोत मतमोजणी सुरू आहे, निकाल लागतायत आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी बहुमत जवळपास मिळवलेलं आहे. काही तासांचाच अवधी आहे, बहुमत तर मिळालेलंच आहे. 210 इतका आकडा झालेला आहे, म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागेवर जास्त आघाडी आहे सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडे आणि भाजप सध्या 77 जागांवर आघाडीवर आहे. आपलं या संदर्भातलं आकलन. नक्की ज्यावेळी आपण एकंदरीत देशाचा राजकारणाचा वारा आता कुठे वाहतो हे जर पाहिलं तर आपण बंगाल हा समोर आपल्याला बघावंच लागणार आहे की संपूर्ण ताकद झोकून देखील जर एक ममता दिदींच्या माध्यमातून हा संघर्ष उभा करून घेऊन ही आपली असलेली हॅट्रिक आपण ते मारू शकतात याचा अर्थच असा आहे की कुठेतरी देशातला राजकारण किंवा देशातली जी राजकीय परिस्थिती ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल होतो आहे हे या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं असेल की आकडे किती आहेत ह्याला महत्त्वाचं नाही, पण गेल्या निवडणुकीपेक्षा या बंगालच्या निवडणुकीमध्ये जो एक विश्लेषण होऊ शकतो की ममताजींची पॉप्युलॅरिटी ही वाढलेली आहे आणि म्हणून कदाचित काही भागांमध्ये आपण जर पाहिलं भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल झाला असेल कारण हिंदू मुस्लिमांचा प्रचार झाला. आणि दुसरा विश्लेषण म्हणजे असं आहे की आपण पाहिलं असेल की अनेक जे जिकडे संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते ती मुळामध्ये ती संख्या गेल्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जीबरोबर असलेले त्यांच्या सहकारींची संख्या आहे, म्हणजे त्यांचा असलेला तिकडची जी ताकद आहे किंवा त्यांच्या असलेला जो बळ आहे तो बळ भारतीय जनता पार्टीकडे गेल्यामुळे ते आकडे त्याच्यामध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग मुळामध्ये जर बघितलं तर गेल्या निवडणूकपेक्षा देखील मोठ्या प्रमाणावरती मुसंडी ममताजींनी मारलेली आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते. एक ऑपोजिशनचा स्पेस होता तो गेलेला आहे, BJP हा ऑपोजिशन आलेला आहे, परंतु 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर तो ऑपोजिशनचा स्पेस पण किती बंगालच्या या आकड्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल की तोही जास्त दिवस टिकेल की नाही ही शंका आहे. कारण कॅडर बेस्ड जो अजूनपर्यंत BJP निर्माण करता आलेला नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर, फक्त आयात केलेले लोक ह्यांना त्यांनी आणण्याचं काम केलेलं आहे. सचिन जी तुम्हाला काही लोकांवरती तुम्ही म्हणतात की कॅडर बेस्ड त्यांना मतदारसंघ निर्माण करता नाही आलं, माझ्याकडे जे आकडे दिसत आहेत त्यानुसार हा जर ग्राफ पाहिला आपण तर लेफ्टच्या 74 जागांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच 74 जागा या भाजपाला मिळताना दिसत आहेत. त्यामुळे ममता दिदींच्या विजयाची अनेक कारणं असू शकतील, भाजप कुठे कुठे जिंकला त्याची कारणं तुम्ही करू शकतात, आयात केलेल्या मतदारांनी विजय मिळवून दिला हे सुद्धा एक कारण असेल, मात्र डाव्यांचा पराभव का झाला याचा अनालिसिस तुम्ही काय कराल? बघा, ही निवडणूकच मुळामध्ये BJP वर्सेस तृणमूलची होती. अनेक काँग्रेसचे कॅडर असेल किंवा लेफ्टचे कॅडर होते, ज्यावेळी ही निवडणुकीची पहिली सुरुवात जोरात होती त्यांच्या सभास पण चांगल्या झाल्या, पण सेकंड फेज थर्ड फेजमध्ये ही निवडणूक त्यांनी सोडून दिली होती. त्याचा जो कॅडर पण होता तो या मनस्थितीमध्ये होता की बा एकावेळी जे एक नकारात्मक कॅडर होता की बा ममता ज्यांना ममता नको आहे मग कोणी आलं तरी चालेल पण ममता नको, पण एक कॅडर होता की बा काही जरी झालं तरी BJP बाजूला ठेवायचं. म्हणून या निवडणुकीच्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात की लेफ्ट आणि काँग्रेसचे जिकडे सीट्स आहेत तिकडे BJP असेल किंवा कुठे कुठे तृणमूल काँग्रेस असेल, हे मिक्स रिझल्ट्स तिकडे आलेले आहे. अगदी मिक्स रिझल्ट आलेले आहेत. शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जातोय. मघातपासून शिवराय कुलकर्णींना त्यांचा एक मुद्दा क्लिअर करायचा होता, मात्र त्यासोबत त्यांना अजून एक प्रश्न असणार आहे. शिवरायजी, राजस्थानच्या निवडणुकीची काहीशी आठवण या निवडणुकीत होताना दिसते आहे. तिथे अशा पद्धतीच्या घोषणा झालेल्या होत्या, राणी मोदी तुझसे बैर नाही मगर राणी तेरी खैर नाही, तसाच काहीसा पॅटर्न इथे दिसला काय? म्हणजे आम्हाला ममता दिदी ना आम्ही सांगत होतो की आम्हाला तुम्हीच आहात मात्र इथे काहीतरी वेगळं पाहिजे आहे, असं काहीस दिसून आलं का? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्यापूर्वी उदय सामंतजी पण बोलून गेले, त्यानंतर किरण तारी बोलून गेले आणि आता सचिनजी पण या ठिकाणी आलेले आहे आणि या तिघांनी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीतला आपला आपला आकलन सांगितलेलं आहे. मी सगळ्यात पहिले किरण तारेंच्या फक्त एका मुद्द्याला स्पर्श करतो की किरणजी आपण विश्लेषक आहात त्याच्यामुळे आपल्याला आपलं विश्लेषण करण्याचा अधिकार आहे, पण आपण जे सांगितलं की बा शेवटच्या दोन फेजमध्ये भारतीय जनता पार्टीने मार खाल्ला किंवा आरंभशूर भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक सोडून दिली याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या
की गेल्या 5-7-10 वर्षात भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मेहनत करत असताना लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या साधारणतः 116, 115, 120 मतदारसंघांमध्ये भाजपने स्वतःचं कॅडर आणि प्राबल्य निर्माण केलं होतं तिथे आजही आम्हाला विजय मिळालेला आहे. आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकूण सामाजिक समीकरणाच्या दृष्टीने कमकुवत होती त्या ठिकाणी अपेक्षित निकाल आम्हाला मिळालेला नाही. त्याच्यामुळे कुठलं तरी विश्लेषण भाजपचे आरंभशूर कार्यकर्ते त्यांनी सोडून दिलं. आता सचिनजी अहेर सांगत होते की भारतीय जनता पार्टीमध्ये आयात केलेले कार्यकर्ते आहेत. हे सचिन अहेरांनी तरी किमान सांगू नये की आम्ही आयात केलेल्या कार्यकर्त्यांच्यावर लढतो. अहेरांनी तरी किमान सांगू नये ना. बाकीच्यांनी सांगितलं ठीक आहे. हे म्हणजे स्वतःचा राजकीय इतिहास पहिले स्वतः बघावा आणि मग दुसऱ्यांविषयी बोलावं. निवडणुकीच्या राजकारणामध्ये उमेदवारांच्या बाबतीमध्ये असे निर्णय सर्वच पक्ष करतात. या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने काय केलं, शिवसेनेने काही वेगळं केलं का याच्यापेक्षा? मी तुम्हाला उदाहरण सांगतो 5-15. त्याच्यामुळे हे विश्लेषण करताना जेव्हा एखादी अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा त्या यशावर प्रतिक्रिया देणारे खूप लोक असतात. पण तरीही मी तुम्हाला सांगतो की 3 पासून आम्ही जो काही आकडा आता मिळणार आहे 70-75 आमचा प्रवास आमच्या दृष्टीने शिवराय कुलकर्णी याच संदर्भातला एक पुन्हा प्रश्न विचारतो. आपण आपल्या आधी भाजपचे जे प्रवक्ते आलेले होते त्यांना देखील हा प्रश्न मी विचारला होता. पुन्हा एकदा हाच प्रश्न आपल्याला विचारतो. आपल्याकडनं काही वेगळं उत्तर मिळेल अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री पदाचा ममता बॅनर्जी यांच्या तोडीचा चेहरा देण्यामध्ये भाजप कमी पडलं आणि त्यामुळे कदाचित जागांची संख्या कमी झाली असं वाटतं का? कारण आपण बघितलं तर दिलीप घोष आहेत, मुकुल रॉय आहेत, शुभेंदू अधिकारी आहेत ज्यांनी ममता बॅनर्जींना अटीतटीची लढत दिली. या तिघांव्यतिरिक्त कोणाचे नाव समोर आलं नाही. आयात उमेदवारांबद्दल आपण बोललो तर मग आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यामध्ये भाजप कुठेतरी कमी पडली असं वाटतं का? नाही, मला बिलकुल वाटत नाही की मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारामुळे या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळालेल्या आहेत. बिलकुल असं वाटत नाही. ममता दिदींनी जी काही निवडणूक रणनीती ठरवली होती त्यांचं तिथलं जे काही वजन आहे त्या वजनाच्या आधारावर त्यांनी जी काही यंत्रणा लावली त्या यंत्रणेचं हे यश आहे तर मान्यच केलं पाहिजे. कारण की विजय आणि समोरच्याची ताकद या दोन गोष्टी नेहमी मान्य केल्या पाहिजे. त्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक देखील केलं पाहिजे. ते आम्ही जरूर करतो. पण याचा अर्थ मुळीच नाही की आम्ही मुख्यमंत्री पद आम्ही अनेकदा बहुतांश निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा समोर न करता निवडणूक लढतो. याही वेळी तिथे जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली असती किंवा अजूनही आली तर सगळं विधिमंडळ पक्ष एकत्र बसून ते निर्णय करतील ही आमच्या भाजपची अनेकदा अनेक ठिकाणी आपण पाहिलेली पद्धत आहे. त्याच्यामुळे जिथे आज असं आहे की ज्या ठिकाणी आम्ही 3 वर होतो त्या ठिकाणी कुठला तरी एक माणूस घेऊन त्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायचा तर हे लोक त्याचं कर्तृत्व तपासतात. सगळ्या गोष्टी असतात. या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीमुळे आम्ही संघटितपणे निवडणूक लढलो. मला वाटत नाही की आमच्या अपयशाचं ते एक कारण आहे म्हणून. बर, अपयशाचं ते कारण आहे. आणखीन एक मला मुद्दा स्पष्ट करायचा आहे थोडक्यात की ज्या अगदी थोडक्यात करतो जेवढा वेळ घेतला सचिन अहेरांनी तेवढाच वेळ घेतो जास्त नाही घेतो की ज्या पद्धतीने आपण बंगालच्या निवडणुकीला कोविडचा मापदंड लावतो आहे त्या पद्धतीने पूर्ण 5-6 राज्यांमधून काँग्रेस साफ झालेली आहे. कुठेही नाही. त्यांना काँग्रेसचं अस्तित्वहीन पक्ष आहे. दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर हे सचिनजींनी पण दिलं पाहिजे. उदयजी निघून गेले राज्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडून मला हे उत्तर अपेक्षित होतं की ते महाराष्ट्रातली पोटनिवडणूक का हारतायत. उद्धवजींनी जर इतके कडक नाही उद्धवजींनी इतके कडक मापदंड शिवरायजी आपल्याला 2 मिनिटांसाठी एक ब्रेक घ्यावा लागतोय. ब्रेक नंतर आपण पुन्हा येतोय. पुन्हा एकदा तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे. शिवरायजी तांत्रिक गोष्टी समजून घ्या. बुलेटिन संपण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला आम्ही संधी देतो. सचिन अहिरांना सुद्धा बोलायचं आहे. किरण तारेंना सुद्धा आपली मतं व्यक्त करायची आहेत. मात्र तूर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. कौल कुणाचा हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे. भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर.